चाळीस कोटी खर्च कसा केला पण अजून दाखवायला तयार नाहीत, शेड्यूल पण ह्यांचं दाखवायला तयार नाहीत की द्यावसला जाऊन भेटले कोणाला, ना की तुम्ही नक्की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात की गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. मग ते निरोप पाठवतात मला की आदित्य असं बोलू नको, मी गुजरातचं पण नाही महाराष्ट्र पण नाही, मी दिल्ली जिथे बोलेन तिथे मुख्यमंत्री आहे. मरण आमच्या तिकडच्या आमदारांचं झालंय, 40 लोक गेले, त्यांना वाटलं मंत्री होऊ आम्ही, कॅबिनेटमध्ये लाल दिवा घेऊन फिरू, फंड मिळेल फंड मिळेल. कोणाला काही मिळालेलं नाहीये, सगळे रडत परत येत आहेत की साहेब विस्तारच होत नाही आमचा. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. एका बाजूला आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक केली, दुसऱ्या बाजूला या गद्दारांच्या सरकारमध्ये वेदांत फॉक्सकॉन 2.25 लाख कोटीचं गुंतवणूक, 1 लाख लोकांना रोजगार मिळणार होती, आपल्या पुण्यामध्ये आणणार होतो, पुणे जिल्ह्यात आणणार होतो, तळेगावमध्ये आणणार होतो, 100% जो आपला रोजगार जो प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात आणणार होता, पाठवला कुठे? पाठवला कुठे? वेदांत फॉक्सकॉन गेला ना गुजरातला. एअरबस टाटा गेलो कुठे? मेडिकल डिवाइस पार्क गेलो कुठे? बल्क ड्रग पार्क गेलो कुठे? रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क गेलो कुठे? 40 गद्दार गेले कुठे? आता कळलं हे ना का पाठवलं गुजरातला? मला कधी कधी कळत नाही, मी हाच प्रश्न विचारत असतो मुख्यमंत्र्यांना की तुम्ही नक्की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात की गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. मग ते निरोप पाठवतात मला की आदित्य असं बोलू नको, मी गुजरातचं पण नाही महाराष्ट्र पण नाही, मी दिल्ली जिथे बोलेन तिथे मुख्यमंत्री आहे. बरं, मी त्यांना सांगितलं तुम्ही एकदाच ठरवा, तुमच्यात एक सीएम आहे, एक सुपर सीएम आहे, कधी तुम्ही सही नाही करत, कधी ते सही नाही करत. मरण आमच्या तिकडच्या आमदारांचं झालंय, 40 लोक गेले, त्यांना वाटलं मंत्री होऊ आम्ही, कॅबिनेटमध्ये लाल दिवा घेऊन फिरू, फंड मिळेल फंड मिळेल. कोणाला काही मिळालेलं नाहीये, सगळे रडत परत येत आहेत की साहेब विस्तारच होत नाही आमचा. मी त्यांना बोललो एक काम करा, परत विस्ताराचं विमान पकडा आणि गुवाहाटीला पळून जा. पण गाजर वाटपाचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे सगळीकडे. पण सांगण्याचा हेतू हाच आहे की दोन सरकारमध्ये हे फरक आहे. जर आपल्याला आठवत असेल, शेतीत तरी जरी बघितलं तरी उद्धव साहेबांचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना, जेव्हा आपलं सरकार निवडून आलं, पहिला निर्णय मला आठवतो नागपूरमध्ये घेतलेला आपण, तो शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा होता. 2 लाखापर्यंतची कर्ज आपण माफ केली, कर्जमुक्त केलं. हे महाविकास आघाडीचं सरकार होतं, जे आपण बोलत होतो ते करून दाखवत होतो आणि असंच बोलत होतो जे आपण करू शकत होतो, गाजराची वाटप करत नव्हतो. दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण उद्योग क्षेत्रातलं बोलतो, जसं मी सांगितलं की 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण महाराष्ट्रात आणली, अनेक वेगळे वेगळे उद्योग आपण आणत होतो महाराष्ट्रामध्ये, ह्यांचं जे सरकार आलं हे उद्योग तर बंदच करून राहिले. पण जेव्हा डॅवसला गेले, डॅवसला मी पण गेलेलो मागच्या वर्षी, मी डॅवसला गेलेलो 4 दिवस तिथे होतो, मी होतो, सुभाष देसाई साहेब होते, नितीन राऊत साहेब होते. आम्ही महाराष्ट्रासाठी 3 दिवसात 80,000 कोटीची गुंतवणूक आणली. किती? 80,000 कोटी. आणि सगळीकडे आम्ही प्रत्येक उद्योजकाला सांगायचो, कुठच्याही महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये जा पण महाराष्ट्रात या, कारण महाराष्ट्र आम्हाला पुढे न्यायचा आहे, प्रत्येक जिल्हा हा पुढे गेला पाहिजे. आणि ही भूमिका माझी देशासाठी पण नेहमीच राहिलेली आहे. गुजरातला काही गेलं म्हणून माझं मन दुखवत नाही, गुजरातला गेलं म्हणून माझ्या मनाला राग नाही, पण मला राग तेव्हा येतो जेव्हा आपल्या इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्काचा रोजगार यांच्या घाणेड्या राजकारणासाठी तिथे पाठवलं जाताना, तेव्हा मला दुःख होतं आणि तेव्हा मला राग येतो. पण इकडचे उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री डॅवसला ते पण गेलेले दाखवायला की आदित्य ठाकरे डॅवसला गेला, आम्ही पण जाऊ. किती तास गेले होते माहितीये का? 28 तास डॅवसला होते. जाऊ दे, त्याच्यावर बोलायचंच नाहीये, ते बोलतात कसं हाच प्रॉब्लेम आहे. पण 28 तासात खर्च किती केला असेल हो? 40 खोके. ह्यांचं सगळं देणं घेणं खोक्यांमध्येच असतं, म्हणजे स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके, एवढंच ह्यांचं धोरण राहिलेलं आहे, बाकींचं धोरणच नाहीये, ह्यांचं धोरणच नाहीये. 40 कोटी खर्च कसा करू शकतो तुम्ही मला सांगा. जर 28 तास तुम्ही कुठे फिरायला गेलात तर 40 कोटी उडवून उडवून कसे उडवणार तुम्ही मला सांगा. पण केला यांनी प्रताप असा. बरं, मी सतत यांना सांगत आहे, प्रत्येक वेळी यांना सांगत आहे की चला तुम्ही खर्च कसा केला ते दाखवा. मला पण आश्चर्य झालंय, मी पण हैराण झालोय, 40 कोटी खर्च कसा केला पण अजून दाखवायला तयार नाहीत, शेड्यूल पण ह्यांचं दाखवायला तयार नाहीत की द्यावसला जाऊन भेटले कोणाला. काय गडबड आहे? काय काय तसं घसरायचं नाहीये. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की जर तुम्ही विचार केलात
दोन सरकारमधलं फरक. आणि म्हणून आज तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही इथून आमदार निवडून द्याल तेव्हा विचार करून देणं पाहिजे, खूप विचार करायला पाहिजे. कारण हे जे काही महाराष्ट्रात वातावरण घडत आहे ते एवढं भयानक आहे की एक शेतकरी खुश नाही आपल्या राज्यामध्ये. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो